जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, सोलर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना सोलर पुरवणारी आणि प्रत्येक शेतकऱ्याला व्हेंडर सिलेक्शन करत असताना हवीहवीशी असणारी कंपनी म्हणजे शक्ती सोलर। आणि या शक्ती सोलरच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा लागलेला आहे। या कंपनीने एक महत्त्वाचं असं पेटंट पटकावलेलं आहे, ते म्हणजे युनिडायरेक्शनल वॉटर सोलर पंप। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सध्या राबवली जात असणारी योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत किंवा वैयक्तिक जे काही शेतकरी या ठिकाणी इन्स्टॉलेशन करतात, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोलर पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याचा उपसा करत असताना जी काही अतिरिक्त वीज निर्मिती होईल, ही वीज आपण या ठिकाणी ग्रीडला देऊ शकतो, महावितरणला देऊ शकतो, किंवा जे काही बोर्ड असेल त्या बोर्डाला देऊ शकतो। आणि त्याच्या माध्यमातून जे काही बिल असेल ते शेतकऱ्याला या ठिकाणी मिळतं। याच्यामुळे उत्पन्नाचे स्रोत या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आणि मित्रांनो, हे उत्पन्नाचा स्रोत या ठिकाणी होत असताना आपण जो काही सोलर पंप लावलेला आहे, या सोलर पंपामध्ये युनिव्हर्सल कंट्रोलरच्या माध्यमातून हे सगळं या ठिकाणी ऑपरेट होतं। ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोलरच्या माध्यमातून जी वीज निर्मिती होते, ही वीज पंपाला देऊन अतिरिक्त वीज ही त्या ठिकाणी ग्रीडला जाते। मात्र शक्ती सोलरच्या माध्यमातून जे इन्व्हेन्शन करण्यात आलेलं आहे, या इन्व्हेन्शनच्या माध्यमातून पंपाला जेवढी आवश्यक आहे तेवढीच वीज त्या ठिकाणी वापरली जाते। जसा पाण्याचा दबाव असेल, जेवढी पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे, त्या प्रेशरनुसार आपल्याला ते पाणी फेकण्यासाठी जे आपण सेटिंग याच्यामध्ये करू शकतो, आणि उर्वरित राहिलेली वीज ही त्या ठिकाणी ग्रीडला देऊ शकतो। याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलामध्ये म्हणजे शेतकऱ्याला जे उत्पन्न मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ होऊ शकते। याचबरोबर आपण जर पाहिलं तर सोलरच्या माध्यमातून निर्मिती होणारी जी काही वीज आहे, या विजेची सुद्धा या ठिकाणी बचत होणार आहे, त्या विजेचा त्या ठिकाणी सदुपयोग होणार आहे। आणि या सर्वांमुळं आता शक्ती सोलरला एक महत्त्वाचं असं पेटंट या ठिकाणी मिळालं आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आणि अभिमानास्पद असं हे पेटंट आहे, कारण जगामध्ये एवढ्या साऱ्या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेन्शन करत असताना एका भारतीय कंपनीच्या माध्यमातून हे पेटंट पटकावण्यात आलेलं आहे। याचबरोबर इतरही 28 पेटंटसाठी त्यांची त्या ठिकाणी कामं सुरू आहेत, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र मित्रांनो, याच्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस हे ग्रीड कनेक्टेड सोलर पंप लागतील, कारण देशामध्ये आता याचं इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कधी ही योजना राबवली जाईल त्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना या इन्व्हेन्शनचा नक्की फायदा होणार आहे, त्यांच्या उत्पन्नामध्ये त्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं सोलरच्या संदर्भातील हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं, जे आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्सह। धन्यवाद।